नमस्कार शेतकरी, आपल्या पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कमी पाण्यावरील भात शेती कशी करता येईल, त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा। शेतकरी मित्रांनो, भाताचं पीक म्हटलं की आपल्याला मुसळधार पावसानं आणि पाण्यानं भरलेले भात कचरच ही आठवतात। पण आता कमी पाण्याचा किंबहुना खाचरे पाण्याने भरून न ठेवता इतर पिकांप्रमाणेच पाण्याच्या पाळ्या देऊन भात पीक घेणे आता शक्य झालेले आहे। तर अशा प्रकारचे वाणसुद्धा विकसित झालेले आहेत। कमी पाण्यावर येणाऱ्या भाताच्या काही जाती ह्या विकसित झाल्या आहेत आणि या पद्धतीने भात शेती करण्यात असलेल्या काही अडचणी पण ज्या आहेत त्या दूर झालेल्या आहेत। तर मित्रांनो, भाताची शेती भरपूर पाऊस असलेल्या विभागात ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते। भाताची शेती पाण्याने सतत भरून ठेवलेली दिसतात, परंतु आता तशी गरज राहिलेली नाही। कमी पाण्यावर भात पिकवण्याचे तंत्र उपलब्ध झाले असून गव्हाप्रमाणेच कमी पाण्यावर भात शेती करणे शक्य झाले आहे। या तंत्राच्या वापराने 40 ते 50% पाण्याची बचत होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो अशा प्रकारे आता कमी पाण्यावर जे भात पिकतं त्याचे वाण जे आहे ते विकसित झालेले आहेत। सामान्यतः अधिक उत्पादन देणाऱ्या भाताच्या इतर जातींमधून जेवढे उत्पादन मिळते तेवढेच उत्पादन या नव्या जातीपासून आपल्याला मिळावे यासाठीचे शेतीतंत्रही जे आहे ते विकसित झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हे वाण जे आहे त्यामुळं बीजांचं जे वाण आहे ते विकसित केलेलं आहे। तर आपण बघू शकतो या ठिकाणी की या जातींना पारंपरिक जातींच्या तुलनेत 40% कमी पाणी लागेल आणि चांगले व्यवस्थापन केल्यास 4 ते 5 टन इतकं उत्पादन आपल्याला मिळवता येतं। एरोबिक स्थितीमध्ये म्हणजेच भात काचरे पाण्याने भरून न ठेवता घेतल्या जाणाऱ्या भाताचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या उत्पादनापेक्षा प्रति हेक्टर 2 ते 2 टन एवढं कमी असतं। एपो जर्मोप्लाज्मसह एरोबिक भात बियाणे तयार करण्यासाठी ब्रिडिंग सामग्री RRRI कडून मिळवण्यात आली आहे। नव्या प्रजातीपैकी अनेकांच्या चाचण्या प्रत्यक्ष शेतात घेण्यात आलेल्या आहेत आणि सहभागी धान यातील एक प्रजाती CRRI ब्रीडिंग नेटवर्कने यापूर्वीच अधिसूचित केली आहे। दुष्काळी भागासुद्धा भात शेती करता यावी हा या मागचा उद्देश आहे। 1 किलो भाताच्या उत्पादनासाठी सामान्यतः 3 ते 5 हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते। CRIच्या क्रॉप प्रोडक्शन विभागाच्या म्हणण्यानुसार भात शेतीसाठी अशा प्रकारे पाण्याचा वापर करणे हा शाश्वत मार्ग नाही। RRRI च्या म्हणण्यानुसार भात पिकासाठी होणारा जगभरातील पाणी वापर 10% जरी कमी केला तरी बिगर शेती वापरासाठी 150 अब्ज क्युबिक मीटर पाणी उपलब्ध होऊ शकेल। अर्थात एरोबिक्स पद्धतीच्या भात शेतीमध्ये काही तांत्रिक समस्या आहेत आणि त्यांचा सामना करण्यासाठी खास पावलं देखील उचलण्याची गरज आहे। यातील महत्त्वाची समस्या म्हणजे कमी पाण्यात पिकणाऱ्या भाताच्या बियाण्यांची पेरणी केल्यानंतर शेतात उगवणारे तण हे तण पोषक तत्वे मिळवण्यासाठी पिकांची स्पर्धा करतात आणि त्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळत नाहीत। पिकाच्या विकासात 3 दिवसांच्या प्रारंभिक अवस्थेत ही समस्या विशेषत्वाने आपल्याला दिसून येते। तर दुसरी प्रमुख समस्या म्हणजे लोहाची कमतरता। जेव्हा भात खाचरात पाणी भरून ठेवलेले नसते तेव्हा वातावरणातील ऑक्सिजन मातीत उपलब्ध असलेल्या लोहाचे ऑक्सिजनीकरण करून टाकतो आणि त्यामुळे रोपांना लोह कमी प्रमाणात मिळते, त्यामुळे पिकाची उत्पादकता कमी होते। या समस्येवर मात करण्यासाठी मातीत आयर्न सल्फेट मिसळण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात। एरोबिक राईस कल्टिवेशन केलेल्या प्रयोगावरून असे दिसून आले की लेझर अँड लेव्हलिंग मशीनच्या मदतीने नांगरणी आणि सपाटीकरण केले तरच या पद्धतीद्वारे चांगले उत्पादन मिळू शकते। त्याबरोबरच सीड ड्रिल मशीनच्या पद्धतीने मदतीने बियाणे पेरण्याची गरज असते। योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवर एका रेषेत पेरणी केली जाणे गरजेचे असते, त्यासाठी यंत्रे उपलब्ध सुद्धा आहेत।
यंत्रे बैलांच्या ट्रॅक्टरच्या किंवा पॉवरटेनच्या मदतीने चालवली जाऊ शकतात। तर कमी पाऊस किंवा सिंचन सुविधांची कमतरता यामुळे होणाऱ्या विपरीत परिणामांपासून बचावासाठी एरोबिक पद्धतीने केलेली लागवड फलदायी ठरते, जिथे भूगर्भातील पाण्यावर एकाच वेळी अनेक पिके घेतली जातात। अशा भागातसुद्धा ही पद्धती उपयुक्त आहे। उदाहरणार्थ पंजाबच्या वायव्य भागात, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात, तसेच दक्षिणेकडे काही भागात अशी पिके घेतली जातात। अधिक उपसा असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी घटत असल्याचे दिसून आल्यास तेथे भाताचे पीक घेणे थांबावे लागते। अशा ठिकाणी या पद्धतीचा उपयोग होऊ शकतो। तसेच मित्रांनो, आपण सुद्धा जर भात लागवड करू इच्छित असाल कमी पाण्यावर, तर एरोबिक राईस कल्टिवेशन च्याद्वारे आपण चांगल्या प्रकारे कमी पाण्यावर भात उत्पादन घेऊ शकतो, तांदूळ उत्पादन घेऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्याकडे जर पाण्याची कमतरता भासत असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा अवलंब करून भात पीक घेऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आमच्या प्लेलिस्टला भेट द्या। तेव्हा पुन्हा भेटा अशाच एका नवीन मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।